प्रकरणी तज्ज्ञ कमिटीकडून खाडी किनाऱ्याची पाहणी. नेरूळ येथे पामबीच लगत असलेल्या डीपीएस तलावा शेजारी आठवड्याभरात 10 फ्लेमिंगो मृत्यूमुखी पडल्याने पक्षीप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. फ्लेमिंगोच्या मृत्यूचे नेमके कारण काय हे समजून घेण्यासाठी वन विभाग, महानगरपालिका अधिकारी आणि पक्षीप्रेमींच्या कमिटीने पाहणी केली आहे. डीपीएस तलाव खाडी किनारी पाहणी करण्यात आली. तलावात येणाऱ्या खाडीच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण केल्याने तलाव कोरडा पडला आहे. प्रदूषणाचे पाणी तलावात सोडणे, चुकीच्या पद्धतीने पथदिवे लावणे, मोठ्या आकाराचे साईन बोर्ड लावणे आदी कारणांमुळे फ्लेमिंगोचा मृत्यू होत असल्याची प्राथमिक कारणे समोर आली आहेत. इथे काय इथे मागे DPS फ्लेमिंगो दिसत आहे, ते पंथर क्षेत्रामध्ये खूप प्रमाणे बरेच प्रमाणे फ्लेमिंगो यायचे होते पूर्वी. आता संपूर्ण कोरड झालेलं ड्राय झालेलं आहे आणि कारण का इथे पाणी येण्याचे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत, त्याच्यामुळे त्याची संख्या कमी झाली आणि जे पक्षी येतात त्याला इंजुरी खूपच होतो. आणि आता 7 जवळजवळ 10 फ्लेमिंगो मेले या आठवड्यात आणि 5 जखमी आहेत, त्याचा उपचार चालू आहे मानपाडा हॉस्पिटलमध्ये. त्याचं पोस्टमॉर्टम वगैरे करून ते कारण कळेल की त्यांचं कारण काय होतं. बरेचपर्यंत ते प्रकरण झालं असेल, फ्रॅक्चर वगैरे झालं असेल, एखादा फ्लेमिंगोवरनं गाडी गेलं असेल. आणि बर्ड जो आहे ना, पक्षी डिझोरिंट होतो याच्या प्रकाशामुळे, रात्रीच्या प्रकाशामुळे, लाईट्समुळे. लाईट्स हल्ली मुंबई महानगरपालिकांनी लाईट चेंजेस केली, पूर्वी येलो होती, आता बहुतेक व्हाईट केले असते. त्याच्यामुळे पण त्याचा आणि ते शेड जे लावतात लाईटच्या वरती, त्या शेडचा ते अँगल पण चेंज करायला पाहिजे असा एक सूचना BNHSनी केलेली आहे. ते आम्ही पाठपुरावा करू NMMCकडे आणि आता पक्ष्यांचं पचन वाचवायची प्रयत्न करू आम्ही. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 37 54.